नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी गव्हाची शंकरपाळी. पण त्याआधी तुम्ही मला भरभरून माझ्या चॅनलला प्रतिसाद देताय आणि त्याच्यामुळे तुमचे खूप आशीर्वाद मिळत आहेत मला, आणि त्याच्यामुळे मला खरंच तुमचे आभार मानायचे आहेत. असाच प्रतिसाद देत राहाल तुम्ही अशी आशाही बाळगते, आणि असाच प्रतिसाद देत राहा. आणि आज आपण बनवतो आहे गव्हाची खुसखुशीत शंकरपाळी. अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. आणि तर त्यासाठी काय साहित्य लागेल ते बघूया. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यालाही क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल, त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता येईल आणि पटकन करता पण येईल. त्यामुळे नक्की बेल आयकनला क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण आता गव्हाची खुसखुशीत शंकरपाळी. आज आपण बनवतो आहे गव्हाच्या शंकरपाळ्या, अतिशय सोप्या, पटकन होणाऱ्या आणि तेवढ्यात टेस्टी अशा. मैद्याला थोडासा आपण हा पर्याय दिलेला आहे आणि अतिशय सुंदर होतात ह्या शंकरपाळ्या आणि खायलाही तेवढ्या चविष्ट आहेत. तर बघूया आपण त्या कशा बनवायच्या. गव्हाच्या शंकरपाळ्या करतो आहे. अंड्यासाठी आपण घेतलेलं आहे 2 कप गव्हाचं पीठ, पण आपल्याला भिजवताना जर जास्त लागलं तर तसं आपण वापरू शकतो. आणि आपल्याला याला लागणार आहे 1/2 कप साखर, 1/2 कप पाणी आणि 1/2 कप तूप. समप्रमाणात आपण घेतलेलं आहे आणि ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने हे 1/2 कप घेणार आहोत. 1 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे आपण आणि चिमूटभर मीठ हे चवीसाठी आहे. आणि सर्वप्रथम आपण पाण्यात आपण साखर विरघळवून घेऊया. पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे आणि याच्यात मी टाकणार आहे 1/2 कप पाणी आणि आपल्याला साखर विरघळवून घ्यायची याच्यात. म्हणून ही साखर घालणार आहे आणि फक्त आपल्याला हे साखर विरघळवून घ्यायचे आहे पाण्यात, कारण आपल्याला उकळत नाही ठेवायचं आहे. याच्यात थोडंसं मीठही घालून घेणार आहे मी. मीठ हे चवीसाठी आहे आणि याला थोडंसं आपण विरघळवून घेऊ आपण ही साखर. साखर विरघळली आपली याच्यामध्ये आणि पाणी खूप स गरम नाही करायचं आपल्याला. हे आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आपल्याला, मगच आपण पीठ भिजवणार आहोत. साखर आणि पाणी याचं मिश्रण आपलं थंड झालं आहे, ते मी या परातीत काढून घेणार आहे. आणि 1 टेबलस्पून रवा घेतला आहे तो घालायचा आहे. आपण याच्यामध्ये घालणार आहोत आपण हे 2 कप गव्हाचं पीठ. 2 कप सुरुवातीला वापरूया आणि मग पण पीठ भिजे लागेल तर आपण सुकं पीठ वापरायचं आहे. पण याच्यामध्ये आता आपण या फोडणीच्या भांड्यामध्ये मी तूप घेणार आहे. या तुपाचं आपल्याला मोहन घालायचं आहे. ह्याला आपण कडकडीत तापवून घेऊ. तूप छानपैकी गरम करून आणलं आहे आणि या तुपाचं आपण मोहन घालणार आहोत ह्याला मस्तपैकी. आणि आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान मिक्स करून घेऊ. आपण हे मस्त मिश्रण एकत्र करून घेतलं आहे, पण हे थोडंसं सैलसर आहे म्हणून मी याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ अजून घेतलं आहे आणि ते घालूया आपण. आणि घट्टसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी अजून 1/2 कप पीठ टाकलं आणि त्याने हा गोळा आपण घट्टसर मळून घेतला आहे. आणि याला आता आपण झाकून ठेवायचं आहे. याला मी काय करणार आहे, झाकून ठेवणार आहे 1/2 तास. 1/2 तास झाला आपला पीठ ठेवून, काढणार आहे झाकण मी. आणि हे थोडं मळून घ्यावं लागेल आपल्याला. तर काय करणार आहे मी, अगदी 2 थेंब पाणी त्याच्यावर लावायचं आणि हा गोळा परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा. हे 2 ते 3 हिस्स्यांमध्ये आपण करून घेऊ हे गोळे. एक गोळा काढून घेऊया आपण शंकरपाळी करायला आणि हे बाकीचे पीठ झाकून ठेवूया म्हणजे कडक होणार नाही. पीठ आपण थोडंसं सारखं करून घ्यायचं आणि याचे
आपण पोळी लाटून घेऊ. हे अगदी वाकडं तिकडं आलं तरी चालतं, कारण आपल्याला शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि हे वाकडी साईड आहे ते आपण सरळ करून घेऊ, म्हणजे कॉर्नर कापून घेऊ आपण अशा त्याच्या साईडच्या कडा. आणि हे आपल्याला पाहिजे तसे शंकरपाळीच्या आकारात चौकोनी कसेही आपण शंकरपाळ्या करू शकतो. छानपैकी आपली शंकरपाळी अशा पद्धतीने आपण हे करून घेणार आहोत आणि आपण प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. सर्व शंकरपाळ्या आपण करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्यात तळायच्या आहेत. त्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान तापलं आहे, मी गॅस मंद करणार आहे. शंकरपाळ्या घालूया त्याच्यात, म्हणजे भरपूर नको घालूया. काय करायचं, व्यवस्थित त्याला फ्राय होता आलं पाहिजे. छान सोनेरी रंगावर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त रंग आला आहे, काढून घेणार आहे मी. मस्त रंग आलायचा, टिश्यू पेपरवर काढून घेऊ, म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल याचं. आणि ह्या अशा पद्धतीने आपण सगळ्या करून घेऊया शंकरपाळ्या. तयार आहे आपली गव्हाची खुसखुशीत शंकरपाळी. अतिशय सुंदर झाले आणि मस्त खुसखुशीत लागतात या, आणि चवीला अप्रतिम असतात. नक्की करून बघा, नक्की आवडतील तुम्हाला. तयार आहे आपली गव्हाची खुसखुशीत शंकरपाळी. अगदी सोपी आहे, पटकन होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी आहे. मैद्याला पर्याय आहे हा, आणि नक्की बघ करून बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा. अगदी काही करायचं नाही आहे. छानपैकी तूप, मात्र पातळ तूप करूनच ते त्याचं मेजरमेंट घ्या, नाहीतर तुपाचं प्रमाण जास्त होऊ शकतं. ह्याच्यात थोडासा रवा मिळवल्यामुळे मिसळल्यामुळे आपण काय होतं त्याला खुसखुशीतपणा त्याचा वाढतो. आणि अगदी सोपी आहे ही करायला, अजिबात काही कटकट नाही आहे. नक्की करून बघा तुम्ही. आणि जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपींना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.